नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत मोटोज इयत्ता तिसरी मधील इंग्रजी विषयातील युनिट 4 मधील पान क्रमांक 61 आणि 62 वरील मोटोज। चला तर अभ्यास करूया। मोटोज बिरुदे, रीड द नेम अँड मोटो ऑन इच बॅच, रीड विथ मी अँड इनॅक्ट व्हॉट द पीपल आर सेईंग। प्रत्येक बिरुदावरील नाव आणि ब्रीदवाक्य वाचा, हे लोक काय म्हणत आहेत ते माझ्या बरोबर वाचा। प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स, प्रोटेक्ट ऑल ॲनिमल्स। अमेझिंग ॲनिमल्स, अमेझिंग ॲनिमल्स। सर्व प्राण्यांचे संरक्षण करा, सर्व प्राण्यांचे संरक्षण करा। आश्चर्यकारक प्राणी, आश्चर्यकारक प्राणी। वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स, वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स। वी केअर फॉर ऑल ॲनिमल्स, वी केअर फॉर ऑल ॲनिमल्स। आम्हाला प्राण्यांची मदत करायला खूप आवडते, आम्हाला प्राण्यांची मदत करायला खूप आवडते। आम्ही सर्व प्राण्यांची काळजी घेतो, आम्ही सर्व प्राण्यांची काळजी घेतो। वी लव बुक्स, वी लव बुक्स। रीडिंग क्लब, रीडिंग क्लब। आम्हाला पुस्तके आवडतात, आम्हाला पुस्तके आवडतात। वाचन क्लब, वाचन क्लब। आय लाईक टू रीड, आय लाईक टू रीड। I like to learn, I like to learn। Books teach us many things, books teach us many things। मला वाचायला आवडते, मला वाचायला आवडते। मला शिकायला आवडते, मला शिकायला आवडते। पुस्तके आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात, पुस्तके आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवतात। Protect all plants, protect all plants। Go green club, go green club। सर्व वनस्पतींना संरक्षण द्या, सर्व वनस्पतींना संरक्षण द्या। हिरवड क्लब, हिरवड क्लब। वी केअर फॉर प्लांट्स, वी केअर फॉर प्लांट्स। वी हेल्प टू ग्रो प्लांट्स, वी हेल्प टू ग्रो प्लांट्स। आम्ही झाडांची काळजी घेतो, आम्ही झाडांची काळजी घेतो। आम्ही झाडे वाढवण्यासाठी मदत करतो, आम्ही झाडे वाढवण्यासाठी मदत करतो। हेल्थ इज वेल्थ, हेल्थ इज वेल्थ। हेल्थ क्लब, हेल्थ क्लब। आरोग्य हीच संपत्ती आहे, आरोग्य हीच संपत्ती आहे। आरोग्य क्लब, आरोग्य क्लब। ईट वेल, ईट वेल। स्लीप वेल, स्लीप वेल। एक्सरसाइज एव्हरी डे, एक्सरसाइज एव्हरी डे। कीप युअर बॉडी फिट अँड फाईन, कीप युअर बॉडी फिट अँड फाईन। चांगले खा, चांगले खा। चांगली झोप घ्या, चांगली झोप घ्या। दररोज व्यायाम करा, दररोज व्यायाम करा। तुमचे शरीर तंदुरुस्त आणि उत्तम ठेवा, तुमचे शरीर तंदुरुस्त आणि उत्तम ठेवा। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये दिलेल्या शब्दांना व वाक्यांना विद्यार्थ्यांनी पुन्हा पुन्हा वाचा आणि सराव करा।